नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव प्रकाश जाधव, मुक्काम पोस्ट शिरे, तालुका कराड, जिल्हा सातारा. आज मी आपणास आरशेप्स कंपनीचं जैविक खत बायोला याची बीज प्रक्रिया कशी करायची. सध्या मी आपणास भात पिकाचं जी बीज प्रक्रिया कशी असते याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून आपणाला दाखवणार आहे. आता हे जे मी बियाणं घेतलेलं आहे, हे 1 किलो बियाणं आहे. हे 1 किलो बियाणं त्याच्यासाठी हा आरशेप कंपनीचा जैविक जे द्रवरूप खत आहे ते घेतलेलं आहे. 1 किलो बियाण्यासाठी आपणाला 25 मिली आपल्याला वापरायचं आहे. जास्त वापरायचं नाही किंवा कमी पण वापरायचं नाही. आणि हे जे बियाणं घेतलेलं आहे याच्या अगोदर आपण थायरमची प्रक्रिया केलेली आहे, त्यामुळं आता याला फक्त आपल्याला द्रवरूप जैविक बायोलाचं आपल्याला प्रक्रिया करायची आहे. त्याच्यासाठी आता आपण 1 किलो बियाण्यासाठी आपण 25 मिली बायोला घेणार आहे. तर हे 25 मिलीचं माप आहे, आपण बरोबर 25 मिली आपण याच्यासाठी घेतो आहे. तर हे 25 मिली घेतलेलं आहे आपण. हे हात न लावता बियाण्यावरती चारी बाजूनं अगदी व्यवस्थित ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व बियाण्याला एकसारखं ते लागलं जाईल. हे बघा, हे मी संपूर्ण बियाण्यावरती पसरून ओतलेलं आहे. याला कुठल्याही प्रकारचा हात लावायचा नाही किंवा इतर स्पर्श होऊ नये यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि हे हात न लावता आपण घेतलेले जे बियाणं आहे ते वरच्यावर असं एकत्र मिक्स करायचं आहे, जेणेकरून ते सर्व बियाण्याला एकत्रितरित्या म्हणजे अगदी व्यवस्थित सर्व बियाणं ओलसर होते. आणि ओलसर झाल्यानंतरचं बियाणं जे आहे ते आपण हलक्या हातानं असं पसरून घ्यायचं आहे. जास्त त्याला चोळायचं पण नाही आहे. आणि या बियाण्यामुळं होणार आहे काय, म्हणजे आता हे जी प्रक्रिया केली आपण, तर जे आपलं नैसर्गिक स्फुरक पालाश किंवा नत्र जे आपल्या जमिनीमध्ये असतंय हे जे आपले द्रवरूप खतातले जीवाणू आहेत, म्हणजे आपण आता ज्यावेळी रोप लावून करतो त्यावेळी याच्या द्रावणामध्ये मुळं बुडवून ठेवतो. ते कशासाठी ठेवतो, तर या जीवाणूची वाढ होते आणि त्यामुळं जमिनीतलं जे नैसर्गिक आपल्याला खत मिळणार आहे, जेणेकरून आपल्या रासायनिक खताची बचत होते, आपल्याला रासायनिक खत द्यावं लागत नाही. ते जी सुरुवातच आपण या ठिकाणी करतो आहे, तर 1 किलो बियाण्यासाठी आपण फक्त 25 ml वापरायचं आहे. त्यामुळं काय होणार आहे, आपल्या नैसर्गिक खताची बचत होणार आहे, म्हणजे आपल्या रासायनिक खताची बचत होणार आहे. जे बियाण्याचं जी उगवण क्षमता आहे याच्यामध्ये वाढ होणार आहे. आणि तुम्हाला म्हणजे शक्यतो आता ज्यावेळी आपण म्हणजे आम्ही आता काय करतो आहे, ओप्यामध्ये हे तरुण निर्माण करतो आहे, म्हणजे रोपं तयार करतो, याची नंतर आपण लागण करतो. तर ही रोपांची जी नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्ती आहे याच्यामध्ये वाढ होते. याची वाढ होण्याचे कारण म्हणजे याला नैसर्गिक खत मिळतं आहे आपल्याला. नत्र, स्फुरद आणि पालाश हे तिन्ही घटक आपल्याला जमिनीतून मुळातूनच ते शोषले जातात, आपल्याला वरून शक्यतो द्यावे लागणार नाहीत.